आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठान यांच्या मार्फत इचलकरंजी येथे कोरोना काळात मदतीचा हात, मदत उपाशी पोटासाठी, मदत महामारीला हरवण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लावला, पण यामध्ये फरफट होते ते सर्वसामान्य जनतेची। मागील काही दिवसापासून गोरगरीब जनतेला रोजगार नाही, तरीही दोन वेळेचे अन्न मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना धडपड करावी लागत आहे। अशा या बिकट काळात शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून स्वप्नील मुंगळेकर कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाने मदतीचा हात पुढे आला आहे। कोरोना काळात कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी गावाची परिस्थिती बिकट झाली होती। या गावामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत धान्य वाटप करण्यात आले। गरजूंच्या घरोघरी जाऊन मदतीची वाटप करत असताना शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य पाहावयास मिळत होते। मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि याची प्रचिती शिवसाम्राज्य प्रतिष्ठान कोल्हापूर जिल्हा यांच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहे हे मात्र नक्की। ही बातमी आपल्यासाठी आणली होती आमचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी अमित देसाई यांनी।